गुतून गेलं काळीज तुला बघता क्षणी, दिन रात तुझ्या इचाराचा खोड्या मनाला संग, हुरहुर राहिली उरात पिरतीचा येगळा रंग, नाही सजलं सजणी तुझ्या भाळी माझ्या नावाचं पाशिंग। खरं तर माझ्या नशिबात आहे हा रोल,
हे मला सांग कसं सांगू शकत नाही, कारण मला हरवत करायचा नव्हता. जेव्हा सैलेशने सांगितलं मला की असं करायचं, कारण की माझे काही पर्सनल प्रॉब्लेम होते, माझ्या काही इश्यूज होते माझ्या, त्याच्यामुळे मी काय करणार नव्हतो. पण सैलेशने इतका फोर्स केला मला की नाही हे कॅरेक्टर तूच कर, मला तूच हवायच या कॅरेक्टरमध्ये, मला दुसरं कोण नव्हतं. तर मग अक्षरशः त्याने भरपूर त्रास दिला, घरात येऊन बसायचा, माझ्या मोबाईल घेऊन जायचा, द्यायचा नाही मला. सो मला ते हो म्हणावंच लागलं त्याला, आणि नंतर तुमच्यासमोर आहे. पण नंतर ऍक्टिंग केलं, ती स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला असं वाटलं की यार मी बरोबर रिजेक्ट नाही केले, एवढं मोठं नाही मी रिजेक्ट करण्याचं, माझे इश्यूज होते म्हणून मी रिजेक्ट करणार होतो. पण थँक्यू शैलेश मला ही संधी दिलीस. आता आपण थोड्याशा मज्जा मस्तीकडे बोलूयात, पण त्याच्या आधी मला हे सांगायला आवडेल की बाशिंग तुम्ही मगासपासून ऐकताय, नाव ऐकताय, प्रोजेक्ट आहे, वेब फिल्म आहे, हे सगळं ऐकताय, पण बाशिंग म्हणजे नक्की काय आहे? तर हे आपण वन लाईन मध्ये पाच जणांकडून ऐकूयात, पण पाच जणांचं उत्तर वेगळं पाहिजे. तर आपण सुरुवात करूयात डिरेक्टर सरांकडून. आमचे सुरुवातीचा आम्ही पोस्टर लॉन्च केले, त्यावेळेस आम्ही एक स्लोगन लिहिली होती, आगळी वेगळ्या प्रेमाची आगळी वेगळी झिंग म्हणजे बाशिंग. वा वा वा. शैलेश आवघडे, आपण खूपदा म्हणून मधून ऐकत असतो की उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग, तशा पद्धतीचाच हा काहीतरी कन्सेप्ट आहे, आणि असंच तेच म्हणजे बाशिंग. तीन लाईन झाल्या. सिद्धी घ्या तू सांग. बाशिंग म्हणजे एक गावाकडची गोष्ट आहे ऍक्च्युली, तर ते तुम्ही नक्कीच बघा. ते जास्त काही सांगणार नाही, तुम्ही नक्कीच बघा. ठीक आहे सायली. बाशिंग म्हणजे खोट्या म्हणजे दिखाव्याला न भूलता खरे खरं प्रेम काय असतं ते म्हणजे बाशिंग. अरे बाबा. खरं तर बाशिंग म्हटल्यानंतर आपल्याला आठवत होते म्हणजे लाईक मंडोळ्या वगैरे ते, पण बाशिंग म्हणजे या प्रोजेक्ट मध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला, कुणाची कुणाची स्वप्न आहेत तर कुणाच्या अपेक्षा आहेत, कुणाची एक इच्छा आहे काहीतरी, आणि कुणाची लालच आहे. तर या प्रकारे आम्ही कॉम्बो करून बाशिंग तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला आवडेल. तर बघायला विसरू नका 27 तारखेला बाशिंग. तर आता आपण पुढे जाऊयात. तुमचा बॉन्ड छान आहेच ऑलरेडी, तर मला आता असं विचारायचंय, या दोघी जणी तर नवीन आहेत बरोबर, तर या दोघींशी तुमच्या तिघांचा बॉन्ड कसा झाला? नाही बॉन्ड म्हणजे आहेच आहे बॉन्ड, पण एक फ्रेंडशिप म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की आता आमचं कुटुंब झालंय खरं तर, आणि आता एकमेकांशी आम्हाला करमत नाही. आमचे रोज व्हिडिओ कॉल असतात, 2-2, 3-3 तास आम्ही कंटिन्युअसली बोलत असतो अबाउट प्रोजेक्ट, अबाउट पर्सनल लाईफ. पण मला असं विचारायचं, तुम्ही आता हा प्रोजेक्ट सोबत केला, याच्यानंतर भविष्यात पुन्हा तुम्ही दुसरा प्रोजेक्ट सोबत करणार की नाही करणार असं काही ठरवलंय की याच्या सोबतच करणार? पुढचे जे प्रोजेक्ट आम्ही करू त्याच्यात जो योग्य असेल त्या त्या भूमिकेला ते सोबत असतील, असं काय नाही की एकत्र काम करणारच निपचून कारण नसताना करणार, आणि असं पण काय नाही तो तिथं सूट होतोय नाही नाही याला घ्यायचंच नाही. आम्ही फार कामाच्या बाबतीत सगळेच प्रोफेशनल आहोत, तर तशा पद्धतीने आम्ही वेब करणार. तर मला अजून एक प्रश्न आहे की शूट करताना नेहमी काहीतरी खटका उडतोच कोणाचा ना कोणाचा, तर भांडणं होतातच, तर असा बाशिंगच्या सेटवर एखादा तरी खटका उडला असेल किंवा भांडण झालं असेल, तर कोणाचं कोणाशी भांडण झालं आणि कशावरून खटका उडाला जरा याची गंमत सांगा का? मला भांडणं नाही झाली, मला सुरेश दादा बरोबरचा आता ते आपण ऍक्टर म्हटलं आपण रील्स बनवतोच ना ते आपलं मेन. मी अशीच रील्स बनवत होते, त्यांचा डायलॉग चालला होता खूप टेक चालले होते त्यांचे, तर मला रील्स बनवायचं होतं. मी प्रतीक राजापुरे त्याला हाक मारत होती, प्रतीक प्रतीक म्हणून, आणि हा खूप सिरियस होता, तर मला एकदम उलट तुझं झालं म्हणजे सगळं झालं का आमचं काही नाही का, मी म्हणलं सॉरी सॉरी बसते मी खाली, पण त्याचं ऐकून घेतलं सगळं, म्हणलं की नाही बाबा हा म्हणतोय ते खरं आहे, म्हणून मी शांत बसले. त्यावेळी असं समजलं की नाही थोडं आपण पण स्वतः कंट्रोल मध्ये राहिलं पाहिजे. ओके, म्हणजे थोडक्यात जसं टिकटॉक बॅन झालं होतं तसं लोकांच्या नजरेत रील्स हे बॅन होत चाललेलं आहे. नाही बॅन असं नाही, करायला हरकत नाही, तो पण एक प्लॅटफॉर्म आहे, त्याचा पुरेपूर वापर करायला पाहिजे, कलाकारांनी तर केलाच पाहिजे, पण आपण एक गोष्ट करतो आपण एक काम करतोय त्यावेळेस ते काम त्याला प्रायोरिटी असायला पाहिजे, म्हणून तो आता विषय की तू जर आम्ही करत असताना तुझा जर आवाज आला तर ह्याचं तेवढं महत्व राहणार नाही, त्या त्यावेळेस त्या त्या गोष्टीला महत्व दिलं तर काय करत, त्यामुळे मी बोलवतो. तर आता आपण यांच्याशी खूप छान गप्पा मारल्या, पण आता मी तुमच्यासोबत एक गेम खेळणार आहे, तर गेम असा काही अवघड नाहीये, तुम्हाला फक्त डोळे झाकायचे आणि डोळे झाकल्यानंतर
मी काही क्वेश्चन्स विचारेन. आता तुम्हाला माहितीच आहे की कोण कुठं बसलंय, तर डोळे झाकून फक्त जे आन्सर असेल त्याच्याकडे पॉइंट आउट करायचंय. ओके ठीक आहे, तर चला पटकन डोळे झाका. ठीक आहे, आणि तू एवढ्या दूर बसलायस म्हणून तुला सांगते माझ्याकडे नाही, मी नाहीये, मी नाहीये. पहिला असेल शैलेश, तर एक असं करायचं, सिद्धी असेल तर असं करायचं, साईली असेल तर असं करायचं, आणि प्रतीक असेल तर असं करायचं. ओके हा ठीक आहे. दुसरा डोळे झाका पटकन. चलो पहिला क्वेश्चन आहे, क्वेश्चन नाही, कोणाकडे पॉइंट आउट कसं करायचं ते तुमचं तुम्ही बघा. तर तुमच्यातला सगळ्यात अति शहाण व्यक्ती कोण आहे त्याच्याकडे? ऑडियन्स तुम्हीच बघा की कोणाला जास्त वोट्स मिळतात. ओके सो यांच्यातून कळतंय यांच्यातला अति शहाणा कोण आहे. ओके हात खाली घ्या. आता दुसरा पॉइंट आहे, तुमच्यातला शूटिंगला ऑन सेट लेट कमर कोण आहे? ओके ओके ओके, आता तुम्ही ते इंटरव्ह्यू मध्येच बघा ऍक्च्युअल लेट कमर कोण येते. ठीक आहे, पुढचा पॉइंट. नो चीटिंग, नो चीटिंग. पुढचा पॉइंट आहे, तुमच्यातला बेस्ट ऍक्टर कोण आहे? वाव, खूप छान आन्सर आहे. तर आपण बाशिंग जेव्हा रिलीज होईल तेव्हा बघूयात ऍक्च्युअल मध्ये बेस्ट ऍक्टर कोण आहे. तुम्ही पण कमेंट करायला विसरू नका. तुमच्यातला महा आळशी व्यक्ती कोण आहे, कि जो शूटिंगला पाणी आणायला सांगेल, काही काम सांगेल, किंवा उठणारच नाही, 10 हाका मारायला लागतील? ओके ठीक आहे. तुमच्यातला मोस्ट सिन्सिअर पर्सन कोण आहे? वाव, बास शैला खोट बोलायचं, खोट बोलतात. ठीक आहे, डोळे उघडले तर चालतील, जास्त नाही पॉइंट्स घेत नाही तर सगळं असं असं झालं. आणि शैलेश एक नंबरचा फोटो बघा, ऑडियन्सला पण चालते निगेटिव्ह क्वेश्चन असेल तर असं असं, चांगला असेल तर असं असं, काय मी सांगितलेलं आधीच, नो चीटिंग, जे आहे ते खरे आन्सर्स द्यायचे. हा सिन्सिअर आहे स्वतः, बेस्ट ऍक्टर सिन्सिअर. आळशी म्हटल्यावर असं ठीक आहे. तर आता हा गेम इथं संपलेला आहे. तुमचा गेम असा आहे की मेमरी टेस्ट आहे ही तुमची. ओके, तर तुम्ही पटापट आन्सर द्यायचे, त्याचे पटकन आन्सर द्यायचे, जे काही असेल त्याचं. कोणी द्यायचं नेमकं, चौघांनी द्यायचे, पाच जण द्यायचे? नाही, मी ज्याला विचारेल त्याला द्यायचे. ओके, तर मेमरी टेस्ट आहे, तर आपण कोणाची मेमरी किती शार्प आहे बघत, कारण शूटिंग काही वर्षभरापूर्वी झालेलं नाहीये, आताच झालेलं आहे महिन्याभरापूर्वी. सो आपण काही शूटिंगच्या गोष्टी किती लक्षात येते आर्टिस्टच्या ते बघूयात. तर पहिला क्वेश्चन असा आहे, डिरेक्टरने नाही सांगायचं, आर्टिस्टने सांगायचं. ओके, पूर्ण बाशिंग मध्ये सिद्धीचे एक्झॅक्ट सीन किती होते, हा प्रश्न आहे शैलेश साठी, कारण शैलेशची हिरोईन सिद्धी दाखवली आहे ना पोस्टर वरून, मला असंच कळत आहे. तर सिद्धीचे एक्झॅक्ट सीन किती आहेत? तर हे उत्तर बरोबर आहे का सिद्धी? नाही. वाट, आता आपण फायनल आन्सर साठी डिरेक्टर कडे जाऊया. सहा सीन आहे. खोट बोल पण रेटून बोल, हे शिकायचं असेल तर तुम्ही त्यासाठी भेटा ट्विन ट्विन लीड शैली शावगडे आणि प्रतीक सक्ते यांना. सहा सीन आहे आणि इंटरकटला मी सीन पकडत नाही, पण सीन सहा आहे सीन म्हणून. आम्ही काही गोष्ट अशी थोडीशी वाढवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी नाही, पण गरज म्हणून इंटरकट पण घेतले होते, त्याच्यात ती दिसते, पण तो सीन नाही. ठीक आहे, सेम क्वेश्चन, सेम क्वेश्चन साईलीला, प्रतीकचे एक्झॅक्ट सीन किती आहेत अख्ख्या अख्ख्या वेब फिल्म मध्ये? त्याचे असतील पाच असतील, हे पण आन्सर असेल, असतील एक्झॅक्टली माहित नाहीये, पण पाच असतीलच. ठीक आहे प्रतीक, तुझं काय म्हणणं आहे? आठवत नाही. माझे पाच साईल, त्याचे पाच आहेत. डायरेक्ट सांगितले, साईलचे किती आहेत प्रतीक?
फालतू आन्सर आहे असं नाही. मी काय म्हणलंय मेमरी टेस्ट आहे पटकन सांगायचं न अडखळता. पॉईंट दिलेला आहे इथे फक्त लीडिंगला आहे सायली, तिचीच मेमरी शार्प आहे, बाकी यांना 0-0 पॉईंट मिळालेला आहे. प्रश्न झालेला नाही, प्रश्न झालेला आहे सिद्धीला. ओके तिघांचं झालेलं आहे, सिद्धीला क्वेश्चन झालेला आहे. तर शैलीशचे असलेल्या सीन मध्ये म्हणजे पूर्ण बाशिंगच्या सगळ्या सीन मध्ये एक्झॅक्ट कॉस्ट्युम किती होते? दोन. बरोबर का? तीन होते ऍक्च्युअली, तीन होते त्याचे कॉस्ट्युम. ओके तर ठीक आहे, चलो आसपास आहे पण तरी पण 0 मार्क. फक्त सायली जिंकलेली आहे पहिल्या क्वेश्चनला. आता सेकंड क्वेश्चन असा आहे, तुमच्या मध्ये लगेच सगळ्यांनी एक साथ उत्तर द्यायचं, एक साथ. अर्ध्या हळकोंड्यानं पिवळं कोण आहे? म्हणजे डोक्यात हवा लगेच आमच्या पाचारामध्ये नाही. पाचारामध्ये बाकीच्या लोकांमध्ये आर्टिस्ट मध्ये आहे का? मला असं कोणाचं वाटलं नाही वैयक्तिक, त्यांना काय अनुभव असं तर माहिती पण नाही. आमच्यामध्ये कोणच अर्ध्या हळकोंड्यानं पिवळे नाही. ओके ठीक आहे, तर मला सांगायचं की शूटिंग डेज एक्झॅक्ट किती होते? तीन. तिथे तीन असतील ओव्हरऑल विचारले, ओव्हरऑल शूटिंग डेज पाच. ओके पाच. अच्छा तर तुम्ही संपूर्ण वेब सिनेमा 5 दिवसात पूर्ण केला, तर हा प्रश्न असेल आता प्रतीक साठी. संपूर्ण वेब सिनेमा मध्ये किती सीन आहेत? मी फेल, सॉरी. पुन्हा एकदा भोपळा मिळालेला आहे, या भोपळ्याला भोपळा मिळाला. किती असे काहीतरी आकडा असेल ना, 32, 40, 50 काहीतरी आकडा असेल. शैलेश तू सांग. 25. बरोबर. ओके काय तुमच्या शूटिंग मधला मेमोरेबल मोमेंट कोणता आहे? प्रत्येकाने सांगा आणि शॉर्ट मध्ये सांगा, खूप मस्त सांगा. लास्ट डे ला आमचं शूटिंग संपलं, जेवणाचा ब्रेक झाला होता. ब्रेक झाल्यानंतर आम्ही जेवत अशा ठिकाणी होतो, एकच गाडी होती आमच्याकडे आणि सगळेजण ती पावसात उभे राहून जेवत होतो. ऍक्च्युली शैलेशने करेक्ट आन्सर दिले असं मला वाटतं, कारण तो शेवटचा जो सीन होता म्हणजे पाऊस असा येणारच होता आणि आम्ही पाऊस यायच्या आधी कम्प्लीट करायसाठी गडबड करत होतो आणि त्याच्या आधी असं मस्त धुकं आलं होतं जो आपल्या वाईट शॉट मध्ये पण दिसतो, ते धुकं वगैरे मस्त. आणि आमचा पॅकअप झालंच तिथून आणि पाऊस आला आणि त्याच्यानंतर आम्ही जेवत होतो. म्हणजे गाडी होती एकच, कोणत्या गाडीच्या मागच्या डिक्कीचा दरवाजा वरती केला होता, कोण त्याच्या खाली जेवत होतं, कोण छत्री वगैरे घेऊन, बाकी पाठीमागून भिजत होते पण फक्त ताट फक्त भिजणार नाही याची काळजी पण सगळे जेवत होते. खूप झालं होतं आणि पाऊस येणार म्हणून दुपारचा ब्रेक आम्ही नव्हतं केला, साधारण 3:30-4 वाजले होते, 3:30-4 त्यावेळेस आम्ही ब्रेक केला आणि खूप लागली होती. आणि खूपच छान, कारण मला ते इमॅजिन झालं प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी घडावंच वाटत असतं, काहीतरी वेगळं घडावंच वाटत असतं, कारण सगळ्यांचं सर्वसाधारण माणसांचं आयुष्य सर्वसाधारणपणेच पुढे झालेलं असतं. पण जर तुम्ही आर्टिस्ट असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात आणि जर खूप काही छान अनुभव असतात जर ते आपण तसेच मनापासून फील केले तर ते अजून छान वाटतात. चांगली गोष्ट आहे, खूप छान तुमच्या मेमोरेबल मुमेंट्स आहेत. तर मला आता तुम्हाला हेच विचारायचंय की तुम्ही आता ऑडियन्स ना बाशिंग बद्दल काय सांगाल, की ऑडियन्सने बाशिंग का बघावी आणि बघितल्यानंतर का शेअर करावी, शेअर केल्यानंतर ती त्यांनी स्टेटसला त्याची लिंक काय ठेवावी, हे सगळं तुम्ही सांगा त्यांना पटेल असं सांगा. मी सांगेन शेअर का करावी आणि स्टेटसला का ठेवावी का बघावी, कारण की हा प्रत्येकाच्या जीवनाशी रिलेटेड असा एक आम्ही मायेचा आपुलकीचा असा विषय मांडलेला आहे आणि तो नक्कीच तुम्ही बघावा अशी आमची इच्छा आहे. खूप खूप सारे नवीन कलाकार पण आहेत, म्हणजे हे जी कथा ज्यांनी लिहिली आहे ते गणेश तुपे, त्याचा पण पहिला प्रोजेक्ट आहे हा आणि माझा पण पहिलाच हा प्रोजेक्ट आहे, सिद्धीचा पण ऑन स्क्रीन पहिलाच आहे. त्यामुळे आमच्या टीमला सपोर्ट करा आणि सगळ्यांनी आपले प्रामाणिक प्रयत्न केलेत, त्याला तुमची नक्कीच दाद, त्यासाठी नक्की बघा भाषी.
बाशिंग मध्ये सगळ्यांनीच जीव ओतून काम केलंय खरं, पडून लागून धडपडून, त्याच्यामुळे म्हणजे कष्टाचं फळ आम्हाला मिळू देत आणि तुमचे आशीर्वाद सुद्धा आमच्या सोबत कायम आहेतच आणि ते असेच पुढे राहू देत. सो नक्की बघा. तर गणेश तुपेने खूप सुंदर पद्धतीचे डायलॉग्स यामध्ये लिहिलेत जे मी माझ्या माध्यमातून तुमच्या समोर मांडतोय आणि सूरजने ते डिरेक्ट केलेत, ते कशा पद्धतीने केलेत आणि किती म्हणजे खूपच सुंदर पद्धतीने त्यांनी मांडलेत स्क्रीनवर बघताना. मी एक एडिटर म्हणून पण ज्यावेळेस बघत होतो त्यावेळेस मी स्वतः ऍक्टिंग करतोय असं वाटत नव्हतं, तो एक डिरेक्टरचा पॉइंट ऑफ व्ह्यू होता आणि एका रायटरचा पॉइंट ऑफ व्ह्यू होता. खूप सुंदर पद्धतीचं प्रेम, म्हणजे ते आपल्या वडिलांवर असेल किंवा एखाद्या व्यक्तीवर आपण प्रेम करायला लागतो त्यावेळेच्या ज्या भावना असतील त्या मी स्वतः अनुभवल्या आणि त्या मी एडिट करताना पण त्या अनुभवत होतो आणि खूप सुंदर वाटतं. म्हणून तुम्ही नक्की काय आहे ना हे बघण्यासाठी तुम्ही भाषण बघा. ओके डिरेक्टर सर तुम्ही काय सांगाल? सांगायला तर सांगण्यापेक्षा तुम्ही बघा. मी सांगेन की ह्या सगळ्यांचं कष्ट आहे. बरेच टेक्निशियन्स आहेत ज्यांची नाव घेतली त्यांची नाव घ्यायला पाहिजे. खरं तर लेखक गणेश टुपे पाटील आहे किंवा सिनेमोटोग्राफर महेश शेलार आहे, कॅमेरा इक्विपमेंट आम्ही गजानन जाधव यांचं घेतलेलं आहे, बऱ्याच लोकांनी सपोर्ट केला, मयूर सूर्यवंशी, धीरज गायकवाड, प्रतीक राजापुरे, त्याच्या घरातली लोक जे आम्हाला सपोर्ट ठेवत होती, त्याचे मित्र, अशा सगळ्याच लोकांनी फार मनापासून केलेला प्रोजेक्ट आहे. आणि मी पण पहिल्यांदाच करतो, काही असतील उणीवा माहित नाही मला, पण फार मनापासून आणि फार मेहनतीनं प्रेक्षकांसमोर काहीतरी प्युअर गोष्ट आणावी ह्या उद्देशाने आम्ही तो प्रोजेक्ट केलाय. तर त्यासाठी आणि कसं असतं, राजाश्रय आणि लोकाश्रय अशा दोन गोष्टी असतात. तर तसं पैशा पाण्याने आम्हाला प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवला तसा राजाश्रय मिळून कदाचित श्री प्रोडक्शन इंडियाच्या मार्फत मिळालाय, पण आम्हाला लोकाश्रय पण पाहिजे जो आम्हाला तुमच्या मार्फतच मिळेल. तर तो लोकाश्रय मिळावा म्हणून तुम्ही ऍक्च्युली तो भाषिंग हा वेब फिल्म वेब सिनेमा बघा असं मी सांगेन. आणि सूरज एवढा छान सांगतोय राजाश्रय लोकाश्रय, तर नक्कीच तुम्ही शेअर कराल कारण भाषिंग तुम्हाला बघितल्यानंतर नक्की आवडेल. कारण एक वेगळा प्रयत्न नवीन कलाकारांचा तुमच्या समोर, कारण तुम्ही आम्हाला आधी श्री प्रोडक्शन वर बघितलेलंच आहे. याच व्यतिरिक्त वेगवेगळे प्रोजेक्ट सुद्धा बघितलेले, पण त्यासोबत हा नवीन वेब सिनेमा तुमच्या समोर येतोय, पण तो आल्यानंतर तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या मित्रमंडळी पाहुणे रावळ्यांपर्यंत पण नक्की पोहोचवा हीच विनंती.